नमस्कार, मी स्नेहल पाटकर। दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत आहे। आता बुलेटिनच्या सुरुवातीलाच पहिली बातमी पाहूयात। मुंबई पोलीस आयुक्तांचा एक ऐतिहासिक निर्णय आहे। इतिहासात पहिल्यांदाच वरिष्ठांची नाईट ड्युटी लागणार आहे। पोलीस आयुक्त संजय पांडेंनी तसे आदेश दिलेत। आता सर्व वरिष्ठांना नाईट ड्युटी करावी लागेल असे आदेश देण्यात आलेले आहेत। 15 दिवसातून पोलीस सह आयुक्तांनाही नाईट शिफ्ट करावी लागणार आहे। अप्पर पोलीस आयुक्तांना 10 दिवसातून एकदा नाईट ड्युटी करावी लागणार आहे असे आदेश ही देण्यात आलेले आहेत। हा ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल। मुंबई पोलीस आयुक्तांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। इतिहासात पहिल्यांदाच वरिष्ठांची नाईट ड्युटी लागणार आहे। पोलीस आयुक्त संजय पांडेंनी तसे आदेश दिले। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, काय सांगशील हा आतापर्यंतच्या इतिहासातला ऐतिहासिक निर्णय? आता वरिष्ठांना सुद्धा नाईट ड्युटी करावी लागणार आहे। ज्या पद्धतीनं सध्या मुंबई पोलीस आयुक्त जे आहेत ते मुंबई पोलिसांची डागडलेली प्रतिमा बदलण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्यातीलच हा एक भाग आहे। मुळात मुंबई ही मोठी नाईट लाईफ असल्याची मानली जाते। जरी मुंबईमध्ये नाईट लाईफ हे अधिकृत नसलं तरी मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये रात्रीच्या वेळेस अनेक जण रस्त्यावरती असतात। मग ते व्यवसाय निमित्त असतात किंवा कोणी फिरण्यानिमित्त असतात किंवा इतर काही कारण असतात किंवा कामावून घरी जाणारे व्यक्ती असतात। तर अशा परिस्थितीमध्ये रात्री घडणारे गुन्हे जे आहेत ते गंभीर स्वरूपाचे असून त्याच्यामध्ये जास्त प्रमाण आहे रात्री घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये। तर अशा वेळेस वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तत्काळ निर्णय घेण्याकरता आणि नागरिकांना दिलासा देण्याकरता हा निर्णय घेतला गेल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर मुंबई पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलीस आयुक्त म्हणजे जॉईंट सीपी दर्जाचे अधिकारी जे आहेत त्यांना नाईट ड्युटी लावण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये जॉईंट सीपी दर्जाचे अधिकारी जे आहेत ते 15 दिवसातून एकदा म्हणजे महिन्यातून 2 ते 3 वेळा त्यांना नाईट ड्युटी त्यांना करावी लागणार आहे। तर त्यांच्या खालोखाल जे अप्पर पोलीस आयुक्त आहेत त्यांना 10 दिवसातून एकदा म्हणजे महिन्यातून 3 ते 4 वेळा नाईट ड्युटी करावी लागणार आहे। याच्या आधी डीसीपी होते त्यांना आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा त्यांना नाईट ड्युटी असतेच। पण अशा परिस्थितीमध्ये एकदम हायर रँकच्या व्यक्तींना नाईट ड्युटी करणं हे म्हणजे नागरिकांकरता एक वेगळं प्लॅटफॉर्म तयार करून दिल्यासारखं आहे। कारण का त्या वेळेस किंवा रात्री वेळेस डिसिजन घेणारे अधिकारी जे आहेत ते त्या ठिकाणी आवश्यक असतात आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना असे अधिकार असतात की जे सामान्य नागरिकांना दिलासा देऊ शकतात। हे सगळं लक्षात घेता मुंबई पोलीस आयुक्तांनी ही नवीन योजना सुरू केली आहे। आता याच्यामध्ये कशा पद्धतीनं वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते नाईट ड्युटी करतील आणि नागरिकांना दिलासा देतील ह्याचा रिझल्ट थोडा दिवसातच असतोय। धन्यवाद अजित तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना आता नाईट ड्युटी करावी लागणार आहे। हा एक प्रकारे नागरिकांना दिलासा म्हणता येईल हा ऐतिहासिक निर्णय। आणि आता जाऊयात औरंगाबादमध्ये। औरंगाबादेत पुन्हा मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा पकडण्यात आला। एका कुरिअर कंपनीद्वारे ऑनलाईन शस्त्र मागवण्यात आली होती। यामध्ये जवळपास 37 तलवारी आणि 1 कुकरी पकडण्यात आली आहे। यापूर्वीही 2 वेळा मोठ्या प्रमाणात ऑनलाईन शस्त्र मागवण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा औरंगाबादमध्ये असा शस्त्रसाठा पकडण्यात आला आहे। एका कुरिअर कंपनीद्वारे ही ऑनलाईन शस्त्र मागवण्यात आली होती अशी माहिती मिळते। जवळपास 37 तलवारी आणि 1 कुकरी पकडण्यात आली आहे। औरंगाबादमध्ये हा तलवारींचा साठा कुरिअर कंपनीकडून मागवण्यात आलाय। औरंगाबादच्या क्रांती चौक पोलिसांनी ही कारवाई केल्याचं समजतंय। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून। सिद्धार्थ, हा खरं तर धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल कारण ऑनलाईन ऑर्डरद्वारे सुद्धा आता अशा प्रकारे शस्त्र मागवण्यात येतात। आतापर्यंतची ही तिसरी घटना असल्याचं कळत आहे। स्नेहल, गंभीर नाही तर अत्यंत धोकादायक घटना आहे कारण अशा पद्धतीची शस्त्र येण्याची ही पहिली वेळ नाही। औरंगाबादमध्ये या आधी सुद्धा 2 ऑनलाईन मोठ्या प्रमाणात शस्त्र मागवण्यात आली होती। धक्कादायक म्हणजे हे आहे की ही शस्त्र कुणी मागवली होती यापर्यंत पोलीस मागच्या 2 घटनेमध्ये सुद्धा पोहोचली नव्हती किंवा आताही पोहोचेल की नाही माहित नाही। कारण अशा पद्धतीचे शस्त्र मागून खोट्या ऍड्रेसवर मागवले जातात किंवा पकडल्यानंतर कुणी समोर येत नाही। मात्र ही शस्त्र मागवण्यामागचं मुख्य कारण काय आहे हे पोलिसांना आतापर्यंत शोधून काढता आलेलं नाहीये। एकंदरीतच औरंगाबादमध्ये खुलेआम तलवार घेऊन फिरणे, लग्नामध्ये तलवार घेऊन डान्स करणे किंवा तलवारीने केक कापणे विनाकारण लोक
लोकांच्या गाड्या तलवारीने फोडत चौकामध्ये दहशत माजवणे या घटना अनेकदा घडलेल्या आहेत, त्यामुळे औरंगाबादमध्ये अशा पद्धतीचे शस्त्र येणं आणि या घटनांमध्ये वाढ होणं निश्चितपणे एक मोठा षड्यंत्राचा भाग असू शकतो. मात्र पोलीस सुद्धा ही शस्त्र आली पकडली आणि याच्या बातम्या झाल्या एवढा पुरताच त्यांचा शोध असतो, त्यानंतर मात्र तपास कुठे जातो कळत नाही. मात्र ही तिसरी घटना जी आहे, डीटीडीसी कुरिअर जे प्रख्यात कुरिअर आहे त्यांनी हे मागवण्यात आलेले, आता पोलिसांच्या तपासाचा भाग आहे की डीटीडीसी कुरिअरनी हे कुठून आणले आणि इथं कुणाला देणार होते हे शोधून काढणं पोलिसांसाठी मोठं आव्हान आहे. कारण या आधी तलवार आल्या होत्या, त्याही वेळेस कुणी मागवला तिथपर्यंत पोहोचले नव्हते. मात्र औरंगाबादमध्ये चाललंय काय नेमका हा मोठा प्रश्न आहे, कारण ऑनलाईन अगदी बरोबर आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात हे शस्त्र कोण मागवत आहे याचा तपास करणं आता पोलिसांसमोर हे आव्हान असणार आहे. तुर्तास धन्यवाद सिद्धार्थ तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आणि आता आपण थेट जाऊया, चंद्रशेखर बावनकुळे बोलत आहेत. मी आपल्याला एकच सांगेल, 2024 ची लोकसभेची निवडणूक ही मोदीजी 400+ ने जिंकल्याशिवाय राहणार नाही. आणि मग हे भीतीमुळं सर्व एकत्र येण्याचा प्रयत्न करताय, त्यांनी सर्वकडे हा प्रयत्न केला आहे. पण आपण उत्तर प्रदेश बघितलं, मणिपूर बघितलं, गोवा बघितलं आणि त्या ठिकाणी उत्तराखंडही बघितलं, किती लोक एकत्र आले तरी 2024 मोदीजी 400+ करतील. त्यांनी त्या प्रकारची योजना तयार केली, आम्ही सर्व कार्यकर्ते कामात लागलो आणि महाराष्ट्रातसुद्धा आम्ही 2024 पूर्ण बहुमताने येण्याची तयारी सुरू केली आहे. त्या दृष्टीनं आम्ही संघटनात्मक काम सुरू केले आहे. आणि तुम्ही बघा, पुढच्या काळात सर्व नगरपालिका महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी नंबर एक राहील आणि येणाऱ्यासुद्धा 2024 बहुमताने भारतीय जनता पार्टीचं सरकार बनेल आणि केंद्रात तर 400+ येणार नाही. नाना पटोलेंनी असं ट्विट केलेलं की 2024 राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होतील. मी सांगितलं ना की तुम्हाला आता 400+ मोदीजी हे केल्याशिवाय राहणार नाही. आणि मोदीजीच्या जीवनातली सर्वात मोठं 400+ यश हे भारतीय जनता पार्टीला मिळाल्याशिवाय राहणार नाही. मला हे समजत नाही की 2.5 वर्ष झाले आज नितीन राऊतांनी 2.5 वर्षामध्ये त्यांच्याकडे ECB होती, त्यांच्याकडे अनेक डिपार्टमेंट आहे इन्क्वायरी करायला. 2.5 वर्ष तुम्ही इन्क्वायरी का केली नाही नंबर 1, आणि आत्ता करतात किती दिवसात करणार आहे हे घोषणा करून नाही. सरकारमध्ये बसलेल्या व्यक्तीनी ही तातडीनं चौकशी करून चौकशीचा अहवाल 12 कोटी जनतेसमोर आला पाहिजे. मी त्यांना खुला आव्हान केलं आहे, 2 वर्षापूर्वी केलं होतं की 7 दिवसात चौकशी करा, केली नाही. आत्ता महिन्याभरात करतो म्हणले, महिन्याभरात करा. माझा दावा आहे की त्यांनी चौकशी केलीच पाहिजे. आणि चौकशी काय करताय, ते कुणामार्फत करताय, त्यांच्या स्वतःच्या कंपनीचे 3 डायरेक्टर चौकशी करणार आहेत. अरे तुमच्या धमक असेल त्रयस्थ यंत्रणा लावा, त्यामध्ये कुठल्या तरी यंत्रणेचा समावेश करा आणि त्यानंतर चौकशी करा. ही काय चौकशी करताय तुम्ही, इंटरनल चौकशी लावली आहे, चौकशी अशी थोडी होतं. चौकशीला खऱ्या अर्थाने त्रयस्थ यंत्रणा घ्यावी लागतं आणि म्हणून माझी मागणी आहे माननीय. पुढच्या बातमीकडे, राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे 3 दिवसांच्या कोकण दौऱ्यावरती आहेत. आज पुन्हा आदित्य ठाकरेंनी नाणार संदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्रात चांगले प्रकल्प नक्कीच हवे आहेत, त्यासंदर्भात मी आज सकाळीच मुख्यमंत्र्यांसोबत बोललो असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत. दरम्यान प्रकल्प आणत असताना स्थानिकांना विश्वासात घेऊनच आपण सर्व काही करू असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र प्रकल्पासाठी दुसरी जागा शोधणं सुरू असून नाणारसाठी जागा निश्चित करत असताना भूमिपुत्रांचे न्याय हक्क अबाधित कसे राहतील जास्ती बळ देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मला वाटतं इथे आपण बघतोय कामं चांगली होतात आणि आम्ही देखील सांगितलेलं की जिथे जिथे फंड लागेल चांगल्या कामांसाठी, मग महाराजांच्या पुतळ्यासाठी असेल,
किल्ल्यांसाठी असेल, आम्ही ते द्यायला तयार आहोत. राजापूरमध्ये रिफायनरीला विरोध होतोय, काही निदर्शनं झालेत? आज निदर्शनं झालेली आहेत. काल मी त्यांचं डेलिगेशनला भेटलो, त्यांचं निवेदन घेतलेलं आहे आणि त्यांना हेच सांगितलेलं आहे की कुठेही काही करताना सगळ्यांना विश्वासात घेऊन केलं जाईल. काल देखील मी त्यांना सांगितलं की आपलंच सरकार आहे, हक्काचं सरकार आहे, निदर्शन करण्याची गरज नाही आहे. तरी देखील त्यांचं असं त्यांनी म्हणणं मांडलेलं आहे, त्यांना बोलवून आम्ही चर्चा करू. आता उत्तर दिलं त्याचं. ब्रेकनंतर दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वळ्यात पुढच्या बातमीकडे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलंय आणि या पत्रातून त्यांनी किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिली आहे. मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठीच्या योजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे. कोरोनामुळे योजना राबवायला विलंब झाला आहे, मात्र आता पुढाकार घ्यावा असं पटोलेंनी या पत्रामध्ये नमूद केलं आहे. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडून. विनोद, काय सांगता येईल, मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलेलं आहे त्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश आहे? नक्की, महाराष्ट्राचे प्रदेशीय काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे आणि त्या पत्रांमध्ये किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिली आहेत. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वामध्ये किमान समान कार्यक्रम तयार झाला होता आणि त्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात आलं, या गोष्टींची आठवणही या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली होती. आणि खास करून या पत्रामध्ये दोन तीन गोष्टींचा फार मोठ्या प्रमाणात उल्लेख केला आहे. ते म्हणजे अल्पसंख्यक OBC आणि त्याचबरोबर जे अतिमागासवर्गीय आहे या लोकांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून किमान समान कार्यक्रमामध्ये योजना आखण्यात आली होती. ती योजना मात्र आता पूर्वी ते राबवण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोरोना काळामुळे या योजना राबवण्यास विलंब झाला होता, त्या योजनांना आता पुन्हा योग्यतरित्या सुरू करावी अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यामुळे असं या ठिकाणी हे दिसतं की किमान समान कार्यक्रम ते योग्यरित्या पार पडत नसल्याचं या ठिकाणी या पत्राच्या माध्यमातून नमूद केलेलं आहे. आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलेलं आहे. आता या पत्रात या पत्रानंतर उद्धव ठाकरे यावरती काय प्रतिक्रिया देतात ते आता पाहावं लागणार आहे. धन्यवाद विनोद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. आणि यासोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग इन करायला विसरू नका News18 लोकमत.com वर आणि आमच्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करा. पहा फक्त News18.